नमस्कार, माझं कट्ट्यावरती आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. माझं कट्टा प्रेझेंटेड बाय क्विखिल आणि बढेकर ग्रुप, पावर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुकका सराफ ज्वेल्स, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर माणके लाईट हाऊस आणि सोनाई पशुआहार. आज माझ्या कट्ट्यावरती आलेले आहेत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे. गेली अनेक वर्ष राज्य भाजपमधलं महत्त्वाचं असलेलं हे नाव सध्या राष्ट्रीय पातळीवरती चर्चेत आहे. ते भाजपच्या कोर टीमचे सदस्य होते. 2014 साली अगदी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतलं नाव म्हणूनसुद्धा काही काळ त्यांची चर्चा होती. फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या. पण जसं राजकारणात होतं अगदी तशाच पद्धतीनं यथावकाश समीकरणं बदलली. आधी मंत्रीपदाचा भार कमी झाला, मग 2019 विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीटही नाकारलं गेलं आणि त्यानंतर तावडेंवरती राष्ट्रीय पातळीवरती पक्ष संघटनेची जबाबदारी दिली गेली. सक्रिय राजकारणातल्या अनेकांसाठी तो एक प्रकारचा राजकीय विजनवास किंवा वनवास. पण कोणती खळखळ न करता शिस्तीच्या सैनिकाप्रमाणे विनोद तावडेंनी ती जबाबदारी स्वीकारली आणि हळूहळू राज्यातल्या घडामोडींमधनं अंग काढून घेतलं. अत्यंत शांततेत त्यांनी पक्षाचं काम सुरू ठेवलेलं. भाजप पक्षश्रेष्ठींचा विश्वासही कमावला आणि मग त्यांचं नाव वेगवेगळ्या राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींमध्ये कानावर येऊ लागलं. त्रिपुरातला मुख्यमंत्री बदल असो की राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांची निवड, बिहारमधील नितीश कुमार यांच्यासोबतचा नुकताच झालेला खेला असेल की अगदी चंदीगडच्या महापौरपदाची निवडणूक, आता राज्यसभेवरती त्यांची वर्णी लागणार आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या घडामोडींबद्दल थेट त्यांच्याशी माझ्या कट्ट्यावरती आपण गप्पा मारूया. नमस्कार, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार तावडेजी. गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव कायम माध्यमांमध्ये असतंच, पण दिल्लीमध्ये खास करून खूप चर्चा आणि कुतूहल आहे की भाजपच्या दृष्टीनं कोणताही पेच निर्माण झाला, कोणतंही महत्त्वाचं काही करायचं झालं की त्या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जातं आणि तुम्ही जी जबाबदारी आहे दिलेली ती फार यशस्वीपणानं पार करून जे पक्षाला हवं आहे ते मिळवून देता. आणि आता हा तुमचा एक हातखंडात झालेला आहे की कठीण परिस्थितीमध्ये पक्षाला यश मिळवून देणं, आणि त्यामुळं खूप कुतूहल आहे. आणि जे आत्ता आपण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीतनं तर जर बघायचं झालं तर 19 गेल्या 4 वर्षांचा जो काळ आहे त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय चढउतार तुम्हाला फार कमी वेळामध्ये अनुभवायला मिळाले. आत्ता खरं तर कट्ट्याचंही निमित्त आहे बिहारमध्ये जे काही भाजपनं घडवून आणलं आणि नितीश कुमारांची घरवापसी केली. म्हणजे मला काही काळापूर्वी तुम्हीच केलेलं एक ट्विट आठवतं जेव्हा नितीश कुमार विधानसभेमध्ये काहीतरी बोलले होते आणि तुम्ही की नितीश कुमारांचं आता सटिया गए हे आणि पूर्ण आता कामातनं गेलेला डोकं फिरलेला मुख्यमंत्री वगैरे इथंपर्यंतची भाषा त्यामध्ये होती. आणि आता अचानक तुम्हाला त्यांच्याविषयी प्रेम वाटलं, तुम्ही त्यांना त्यांच्याबरोबर हातमिळवणी केली, त्यांना मुख्यमंत्रीही आता तुम्ही केलं आणि त्याच्यामधला तुमचा रोल अर्थातच फार महत्त्वाचा होता. तर हे नेमकं जे झालं बिहारमध्ये ते का झालं, ते का तुम्हाला करावं असं वाटलं आणि त्याच्याही बरोबर किंवा त्याहीपेक्षा आम्हाला उत्सुकता आहे की ते कसं घडलं, कसं घडवून आणलं गेलं. नाही, एकतर बऱ्यापैकी ज्या घटना घडतात त्यात मी असतो हे खरं आहे, पण मला असं वाटतं आमची एक टीम आहे. आम्ही 8 सरचिटणीस आहोत आणि माननीय अध्यक्ष, माननीय गृहमंत्री असे, ज्याला आम्ही गमतीने G10 असं म्हणतो. तर हा ग्रुप या सगळ्या गोष्टी मी करत असतो आणि त्यात मग प्रत्येकाला काही ना काही जबाबदारी असते. कुठलीही गोष्ट एका विनोद तावडेमुळे किंवा एका सुनील बन्सलमुळे अशी नसते, तर ते टीमवर्क असतं. त्यामध्ये प्रत्येकजण आपापला रोल प्ले करत असतो आणि त्यातून गोष्टी होत असतात. त्यामुळे कोणा एका विनोद तावडेचं श्रेय असतं का तर अजिबात नाही आणि हे शक्यही नसतं. ते टीमवर्क म्हणूनच पाहिलं पाहिजे की भाजपाची आत्ताची टीम जी आहे ती या गोष्टी यशस्वी करते हे मात्र आपण नक्की म्हणू शकतो. बिहारमध्ये मुळात मी नितीश कुमार यांच्या वक्तव्यावरच बोललो होतो. मी त्यांचं व्यक्ती आणि मुळात मी कधीच राजकारणात व्यक्तीवर कधीच बोलत नाही, व्यक्तीने मांडलेल्या मुद्द्यावर बोलतो. आणि मला 2001 मी प्रमोद महाजनकडनं शिकलो होतो की व्यक्तिगत पातळीवर न जाता मुद्द्यांवर राजकारण केलं तर ते हेल्दी असतं आणि त्याच पद्धतीचा माझा खरं म्हणजे प्रयत्नही असतो.
आता बिहारचं जे झालं त्याचं जर थोडं समजण्यासाठी म्हणून वर्णन करायचं असेल तर नितीश कुमारजींचे 45-46 आमदार आले, आमचे 78 आले, तरीसुद्धा त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं होतं, तर त्यावेळी त्यांच्या मनात थोडी एक असुरक्षिततेची भावना होतीच. आणि मधल्या काळामध्ये मग लालूजींनी त्यांना असं स्वप्न दाखवलं की विरोधकांची आघाडी होईल, त्याचे तुम्ही निमंत्रक होऊन प्राईम मिनिस्टरचा फेस विरोधकांचा तुम्ही होऊ शकता, तर तुम्ही आम्हाला जॉईन व्हा. आता नितीशजींना हे स्पष्ट होतं की ते प्राईम मिनिस्टर निवडून येत नाहीत, पण तो चेहरा झाला तर त्या जीवावर 24 लोकसभा होतील आणि 25 विधानसभा होईल, ती मला आरामात जिंकता येईल, आणि म्हणून त्यांनी आमची साथ सोडून ते तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने आता यांच्याबरोबर काही आपल्याला जायचं नाही असं करून जी काही व्यूहरचना केली, कारण बिहारमध्ये प्रचंड जातीच्या आधारे राजकारण चालतं, आगडा समाज, पिछडा समाज, अतिपिछडा, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन आम्ही बऱ्यापैकी, मी प्रभारी ज्यावेळी होतो त्यावेळी सगळं आम्ही करतही आणलं, आणि त्याचा एक दबाव नाही म्हटलं तरी जनता दल युनायटेडच्या आमदार खासदारांना होता की बी जे पी आपल्या वोट बँकमध्ये डेन करते आहे, आणि त्यांनी प्रचंड शिरकाव केलेला आहे. आणि विशेषतः कर्पूरी ठाकूरना भारतरत्न दिल्यानंतर तर एकदमच त्यांची स्थिती खूपच त्यांच्या सगळ्या सोबतच्या आमदार खासदारांची झाली होती. पण सगळ्यात जर कळीचा मुद्दा काय ठरला असेल तर 6 महिन्यापूर्वी ज्यावेळी बंगलोरच्या इंडी आलांच्या बैठकीमध्ये खरगे साहेबांना हे केलं, तिथे नितीशजींना कळायला लागलं की आपल्याला या लोकांनी वापरलं, आणि ती त्यांची मानसिकता जी होती त्या मानसिकतेचा आम्ही स्वाभाविकपणे लाभ उठवायचा प्रयत्न केला, आणि आम्ही त्या पद्धतीने त्यांच्याशी चर्चा संवाद चालूही केला. तरी पण ते पुढे जात नव्हतं, पण ज्यावेळी लालूजींनी त्यांचा पक्ष जनता दल युनायटेड तोडायचा प्रयत्न केला 10 आमदार बाजूला घेऊन तेजस्वीला मुख्यमंत्री, तर तेजस्वी मुख्यमंत्री होणं हे आम्हालाही चालणार नव्हतं. तेजस्वी मुख्यमंत्री होणं म्हणजे बिहार आधीच मागास त्यात अजून मागे जाईल, आणि एक जे बंगालमध्ये आपण हिंसेचं राजकारण पाहतो ते सगळं चालू होऊन विकास एकदमच काही वर्ष मागे जाईल, त्यामुळे तो तेजस्वी RJD मुख्यमंत्री न होणं हा आमचा टार्गेट होता, आणि त्यामुळे मग आम्ही त्या सगळ्या गाठीभेटी वाढवल्या, चर्चा वाढवल्या, आणि फायनली जनता दल आणि BJP म्हणून आम्ही सरकार बनवलं. पण हे सांगा ना की तिथं तुम्ही पहिल्यांदा गळाला कुणाला लावलं? नाही, मला असं वाटतं की तिथे सगळा निर्णय घेणारे जे आहेत ते नितीशजीच आहेत, आणि त्यांचे जे 2 सहकारी जे आपण नेहमी चौधरी पाहतो, ललन सिंग वगैरे पाहतो, ते त्यांच्याशीच चर्चा करून, पण पहिली चर्चा आम्ही त्यांच्याशी सुरू केली, आणि मग ह्या सगळ्यांशीसुद्धा पुढे महिनाभर आम्ही त्यातल्या संवादातून तो जरा प्रेशर बनवत राहिलो. कारण भारतीय जनता पार्टीला 2 टार्गेट यातना करायची होती, एक तर तेजस्वी मुख्यमंत्री होऊन बिहार त्यांच्या ताब्यात जाणं हे बिहार म्हणून सोयीचं नव्हतं, BJP म्हणूनसं नव्हतं, आणि दुसरं बंगालमधनं ममता दीदी बाहेर पडल्या होत्या, नितीशजी जर इथनं बाहेर पडले इंडिया अलायन्समधनं तर इंडिया अलायन्स पूर्ण पंक्चरच होऊन जाईल, आणि ते आम्ही त्यातनं साधलं. म्हणजे ज्यावेळी नितीशजी आणि भाजपचं सरकार झालं तुम्हाला महाराष्ट्रातल्या 2 सिनियर IAS अधिकाऱ्यांचे मेसेज आले की तुम्ही उरली लोकसभेतली मजाच घालून टाकली. नाही, पण विनोदजी आम्हाला ते ना सविस्तर ऐकायचं आहे की तुम्हाला कुठली जबाबदारी दिली होती, हे ऑपरेशन लोटस कसं ठरलं होतं, कारण जसं ते युद्धाचं कथा रम्या म्हणतात तसं हे जे काय मागे घडलं असेल त्यातलं तुम्ही जितकं सांगू शकत असाल आम्हाला ऐकायला आवडेल की हे कसं झालं, तुमच्यावर कोणती जबाबदारी होती त्यातली? ते स्वाभाविकपणे बिहारचा मी प्रभारी असल्यामुळे बिहारमधले जनता दल युनायटेडचे प्रमुख नेते होते, त्यांच्याशी थेट संवाद मी साधायचो, आणि मग अशा वेळी ज्या एकत्र येत असताना जे मुद्दे निर्माण होतात ते खालच्या खाली कसे चर्चेतनं सॉल्व करायचे, आणि त्याचबरोबर लालू यादवांच्या मुवमेंट कशा चालू आहेत, तुमचे कसे ते आमदार फोडतायत, कोणाकोणाला भेटताय, जी माहिती आमच्याकडे यायची त्यांच्याकडेही असायची, पण ती अधिक प्रकर्षाने त्यांच्या मनावर नोंदवणं अशा काही गोष्टी वारंवारच्या गाठीभेटीत या होत होत्या, आणि त्याचा परिणाम अल्टिमेटली दिसला. हे जे सगळं झालं ते कर्पूरी ठाकूरांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर
म्हणजे बाहेर आमच्या लेखी, आणि त्याच्यानंतर ते फार वेगानं सगळ्या हालचाली घडल्या आणि पुढच्या 3 दिवसामध्ये सरकार ते गेलं आणि नवं सरकार आलं. पण तुम्हाला याचा अंदाज कधी आला होता की इथं सरकार आता आपण घालवू शकतो, नितीश कुमार आपल्या बाजून आपण आणू शकतो, ह्याची तयारी कधीपासून? या दिवशी इंडिया अलायन्सने मल्लिकार्जुन खरगेंना त्यांचं प्रमुख केलं, कारण त्याच बेसवर ते गेले होते. तर ते तिथे केलं तर आता आपल्याला एक फट मिळाली आहे की ज्या फटीमधनं आपण जर जायला सुरुवात केली तर त्याचा महादरवाजा होऊ शकतो, तो झाला. पण म्हणजे तुमच्यावर जबाबदाऱ्या काय होत्या त्या सांगा ना, तुम्ही काय? मी पण असं की एक ही जबाबदारी नसते, त्यातले प्रमुख 4-5 नेते जे असतात त्यांच्याशी संवाद ठेवण्याचं काम स्वाभाविकपणे माझ्याकडे होतं. तिथल्या बाकीचे जे आमदार त्यांचे असतात त्यांच्याशी डायलॉग ठेवणं, कारण शेवटी त्यांच्या बैठकांमधनं ती मतं व्यक्त होणं, प्रेशर येणं ते असेल. काही जणांवर RJD आणि ह्या सगळ्या भागात ह्या सगळ्या गोटातली माहिती एकत्र करत राहणं, असे काही आमचे तिथले 2-3 प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर आम्ही दिली होती. त्यामुळे रोजच्या रोज त्यातली सगळी माहिती टॅली होत राहणं आणि त्याच्यावर कॉन्क्रीटली, कारण कुठलीही माहिती आपण क्लेम केली आणि ती जर चुकीची ठरली तर पुन्हा आपल्या त्या सगळ्या कामावर पाणी त्यातलं पडतं. त्यामुळे ती सगळे बारकाव्याने आम्ही 4-5 जणं मिळून ते सगळं करत होतो. आणि मला असं वाटतं की स्वाभाविकपणे अशा सगळ्या ज्या मोठ्या गोष्टी होतात त्या केंद्रातून प्रॉपर त्याचं प्रमुख दोघा तिघांचं लक्ष असतंच. पण तुम्हाला रात्री अपरात्री हुडी वगैरे घालून बाहेर पडावं लागलं फडणवीसांसारखं? असं मला वाटतं असं काही फार गुप्तपणे भेटणं वगैरे अशी काही गरज पडली नाही. तशा तिथे भेटी बऱ्यापैकी दिवसाढवळ्या ओपनली अशा होत होत्या. तुम्ही जेव्हा बिहारमधलं सगळं सुरू होतं तेव्हा तुम्ही होता चंदीगडमध्ये, कारण चंदीगडमध्ये भाजपचा महापौर होणं या कॅपेला जवळपास अशक्य होतं. तुम्हाला तिथनं म्हणजे एकीकडची आग विझवायच्या तयारीत असलेल्याला ती आग सोड, इकडची आग आधी विझव, किंवा तिकडं लावायच्याऐवजी इकडं आधी लाव, असं करून तुम्हाला पाटण्याला बोलवलं गेलं. तर पाटणाचं मोहीम फत्ते झाल्यानंतर ते पूर्वी जसे सरदार एक मोहीम फत्ते झाली की पुढचा विडा उचलला आणि दुसरीकडे गेला, तसे तुम्ही चंदीगडला झालेत आणि गेलात. आणि तिथं महापौर निवडून तुम्ही आणलात त्याचा तुम्हाला आनंद असेल, BJP आनंद आहे, पण त्याच्याबद्दल आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी भयंकर संताप, नाराजी, चीड व्यक्त केली आहे ज्या पद्धतीनं तिथं भाजपनं आपला महापौर बसवला. तर आणि हा सलग तुम्ही तिसरं वर्ष होतं जेव्हा तुम्ही तिथं तुमच्याकडे बहुमत नसतानाही महापौर आणलात, तर ते काय आहे प्रकरण? नाही, मुळात बिहारचं चालू असताना चंदीगडमधल्या सुद्धा घडामोडी या त्याच वेळी चालू होत्या. आणि मी चंदीगडला महापालिका निवडणुकीपासून तिथे होतो त्यामुळे सगळ्या पक्षातल्या नेत्यांशी माझा बऱ्यापैकी संवाद होता. मुळात चंदीगडला आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचा जो अलायन्स झाला तो अलायन्स इंडी अलायन्सच्या पार्श्वभूमीवर तो झाला होता. आणि त्यामुळे 12 नगरसेवक आम आदमी पार्टीचे, काँग्रेसचे नगरसेवक, सगळे नगरसेवक आम आदमी पार्टीने पंजाबमधल्या एका रिसॉर्टवर नेऊन ठेवले. एका खोलीमध्ये एक नगरसेवक, त्याचा फोन त्याच्याकडे नाही, त्याच्यावर 2 दिल्लीतले आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते, घरच्यांना दिवसातून एकदा फोनवर बोलायचं, ते त्याच्या फोनवर स्पीकफोनवर बोलायचं, इतकं मन मिळावू त्यांची ती युती होती. आता असं असताना हे ज्यावेळी प्रत्यक्ष होत होतं त्यावेळीच आम आदमीचे मुख्यमंत्री पंजाबचे मान यांनी घोषणा केली की पंजाबमध्ये आम्ही एकटे लढणार, काँग्रेसला बरोबर घेणार नाही. आता एवढं जर आयतं कोलीत कोणी आमच्या हातात दिलं तर का आम्ही सोडणार आहोत का? मग जर तुमचा मुख्यमंत्री हे म्हणतो की आम्ही युती करणार नाही काँग्रेसबरोबर तर काँग्रेसचे गेले नगरसेवक कसे राहतील? आणि प्रत्यक्ष मतदानामध्ये मतदान अधिकारी तो मसी जो आहे तो काहीतरी लिहितो आहे म्हणे, तर तिथला मुळात नियमच असा आहे की निवडणूक अधिकारी हा नॉमिनेटेड नगरसेवकमधला निवडला होतो तो निवडला गेला. डिप्टी कमिशनर ज्या तिथे मॅडम आहेत त्या मतपत्रिका देतात, नगरसेवक मतदान करतो, तो मतपत्रिका आणून निवडणूक अधिकाऱ्याकडे देतो, तो पाहतो आणि सही करतो, हा नियम आहे. तर तो त्या व्हिडिओमध्ये सही करताना दिसतो आहे.
आणि मला वाटतं अजून एक दोन दिवस थांबा, एक दोन चार नगरसेवक येऊनच सांगतील की आम्ही भाजपमध्ये प्रवेश करतो आणि आम्ही आमचं मतदान कसं अवैध केलं आहे स्वतःहून सांगतील. म्हणजे स्वतः काय मला सांगा, मानने जर त्यावेळी घोषणा केली नसती आम्ही वेगळं लढणार नाही तर काही बिघडलं असतं का? पण त्यांच्या आपापसातले पुन्हा चड्डा आणि मानमधले मान अपमान होतेच. त्याचा राघव चड्डा, राघव चड्डा तर त्याचा आम्ही फायदा घ्यायचा नाही का? त्याचा आम्ही फायदा घेतला. आणि काँग्रेसला आम आदमीविषयी अजिबात प्रेम नाही, कारण आम आदमी काँग्रेसची 70% मतं आणि 30% भाजपची मतं घेतात. उद्या चंदीगड लोकसभा लढवायची असेल काँग्रेसला तर आम आदमी लढवणार आहे, काँग्रेस लढवणार, तर मतं त्यांचीच जाणार आहेत. त्यामुळे कधीच काँग्रेसचा नगरसेवक किंवा काँग्रेसचं नेतृत्व हे आम आदमीवर जायला तयार नसतं. त्याचा आम्ही फायदा घेतला. त्यामुळे कुठेही यांनी कितीही ओरडलं, काल त्यांना हायकोर्टाने नाकारलं स्थगिती, आज सुप्रीम कोर्टात पण त्यांची काही केस तशी आलीच नाही. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या आतमध्ये आम आदमी पक्षात काय झालं हे केजरीवालनी पाहणं गरजेचं आहे. विनोदजी, सत्तांतराची ही एक्सपर्टी तुम्ही कुठून मिळवली? कारण मला असं वाटतं की नितीन गडकरींकडून तो वारसा तुमच्याकडे चालत आला आहे. कारण गोव्यामध्ये जे नितीन गडकरींनी केलं त्याचीच पुनरावृत्ती जवळपास तुम्ही बिहारमध्ये असो किंवा चंदीगडमध्ये केलेली आहे. त्यांच्याकडून घेतलेत हे गुण? मला वाटतं राजकारणामध्ये तुम्ही ना स्वतःला ब्लॉटिंग पेपरसारखं ठेवलं पाहिजे. ज्या चांगल्या गोष्टी ऑब्झर्व करतात त्या तुम्ही जरा आपल्यामध्ये करून घेण्याचा. म्हणजे राजकारणात दोन प्रकारचे कार्यकर्ते येतात, एक तर मला सगळं काही माहिती आहे आणि ते डे वनपासून शिकवायला लागतात आणि मग ते पडतात केव्हा तरी. पण जर तुम्ही नीट प्रॉपर, म्हणजे मी प्रमोदजी महाजन असेल, गोपीनाथ मुंडे साहेब असेल, गडकरी साहेब असेल, यांच्याकडनं इतक्या बारीक बारीक गोष्टी शिकलो आहे ना. मी मला आठवतं 2004 विधानसभांची आम्ही तिकीट वाटप भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या समितीने केलं. आणि नॉर्मली महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात अशी राज्य आहेत की त्यांनी आणलेली सगळी नावं वरती जवळजवळ ओके होतात. तर ती सगळी संपल्यानंतर एका जागेविषयी माझं आणि मुंडेसाहेबांचं वेगळं मत होतं. मग आम्ही गाडीतनं बोलत बोलत त्यांच्या ऑफिसला मी गेलो. तर ऑफिसला गेलो तर 400-500 लोकं तिथे उभी होती आणि सकाळी आम्हाला 6:00 फ्लाईट होतं, 6:00 एअरपोर्टला पोचायचं होतं. मुळात रात्रीचे 12:30 झालेच होते. तर मी म्हटलं मी निघतो, यांना आता काय तिकीटं नक्की झाले, यांना मिळून काय उपयोग आहे? तर मुंडेजा म्हणले, थांब म्हणले, ज्यांना तिकीटं मिळाली आहेत ते तर काम करणार आहेत, यांना कामाला तुला आणि मला लावायचं म्हणलं, तर यांचं ऐकलं पाहिजे. 4:30-4:30 आम्ही त्यांचं ऐकत होतो आणि अशी कागद घेऊन हा मुद्दा म्हणतो तू लिही म्हणले. त्यामुळे ज्या तिकीट नाही मिळालं ते कार्यकर्त्यांना असं वाटलं की बस मुंडेजाबांनी जर प्रयत्न केले होते, आपलं नशीब नाही, पुढच्या वेळी ट्राय करू. आता हे मोठी हे आहे, म्हणजे दिवसभर बैठकीत थकल्यानंतर रात्रीसुद्धा तितकंच फ्रेशली सगळ्यांचं ऐकणं, अशा गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या ना तर मला असं वाटतं राजकारणामध्ये अशा पुढची जी काही आव्हानं येतात ती तुम्ही सहज पार पाडू शकता. विनोदजी, नितीश कुमार लालू प्रसाद यादव यांची साथ सोडणार हे डिसेंबरमध्येच जाहीर झालं होतं, म्हणजे त्याची चर्चा कुणकुण सुरू झालेली होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा नितीश कुमारने साथ सोडलेली बीजेपीची तेव्हा भाजपने म्हटलेलं होती आम्ही नितीश कुमारना परत उभं करणार नाही दरवाज्यात. तर त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य गाजतं की राष्ट्रवादीशी युती कदापि नाही. तर अशी वक्तव्य करत असताना महाराष्ट्रात राष्ट्रवादीशी युती केली, तुम्ही नितीश कुमारांना परत घेतलं, तर राजकारणात म्हणजे एकदा बोलायचं असं पुन्हा करायचं असं हे म्हणजे कॉमन आहे का? नाही, मला वाटतं बोलायचं असं आणि करायचं असं याच्यापेक्षा ते त्या पार्श्वीवर बोललेलं असतं. जर नितीशजींवर जाणार नाही आमचं कधी होतं, जर ते त्यांचं आपापसातलं फाटलं असतं, राष्ट्रपती राजवट आली असती किंवा पुन्हा निवडणुका झाल्या असतं तर आम्हाला चाललं असतं. पण तेजस्वी मुख्यमंत्री होणं किंवा आम्ही राजकारणात राजकीय पक्ष म्हणून आहोत, आम्हाला सत्तेमध्ये जसं यायचं आहे तसं त्या राज्याचं हितही करायचं आहे. आणि तेजस्वी मुख्यमंत्री होऊन जर सरकार आलं तर गुंडार राज चालू झालं असतं, ते आम्हाला येऊच द्यायचं नव्हतं. तर नाही तरी पण आम्ही आता म्हटलं आहे ना नाही येणार, असं करता येत नाही राजकारण. तुम्हाला राजकारणामध्ये सातत्याने बदलत्या स्थितीचा आढावा घेत तुमचा विचार मात्र कायम ठेवत त्याला पुढे जावं लागतं. विनोदजी, पण मुद्दा असा आहे की आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं, राष्ट्रवादीमध्ये काय झालं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. तुम्ही एकीकडे म्हणताय की तुम्हाला यादव मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते. यादव हे तेजस्वी तेजस्वी आहे,
यादव म्हणला की तिकडे पुन्हा एक जात होते असं नको व्हायला. आम्ही मोहन यादवला मुख्यमंत्री, तेजस्वी यादव मुख्यमंत्री होऊ द्यायचे नव्हते. त्यानंतर नितीश कुमार यांनी किती वेळा कोणासोबत किती किती युत्या केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा आहे की जे शिवसेनेचं झालं, जे राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात झालं, ते आपल्या पक्षाचं होऊ नये म्हणून देखील नितीश कुमार तुमच्यासोबत पुन्हा एकदा आले. नाही, जे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं जे झालं त्याच्यापेक्षा वोट बेस खूप त्यांचा सरकत होता आमच्याकडे. जे आम्ही गेले 1.5 वर्ष एकामागं एक आमच्या ज्या स्ट्रॅटेजीज आम्ही राजकीयदृष्ट्या करत होतो, म्हणजे सगळ्या OBC ज्याला तिथे पिछडा अति पिछडा म्हणतात त्या समाजाचे संत आहेत त्यांच्या जयंत्या काढल्या आणि त्या जयंतीला आम्ही सलग त्या संताकडून, कुठल्याही संतांनी जनतेचं हित करा म्हटलं आहे, मोदीजींचं सरकार जनतेचं हित करतच आहे, तर कसं त्या संतांच्या पावलावर पावलून मोदी सरकार चाललं आहे असं करून आम्ही एक महाजनसंपर्क करायचो, जायचो घराघरात. त्यामुळे ती जी एक भिंत होती ती बऱ्यापैकी आम्ही ढिली करण्यात किंवा पाडण्यामध्ये यश मिळवलं, ज्याची चिंता जनता दल युनायटेडच्या आमदार आणि खासदारांना खूप होती आणि म्हणून त्यांचं त्यांच्या बाजूने प्रेशर चालू होतं. तुम्ही भाजपचे नेते किंवा राजकीय सरचिटणीस याच्यापेक्षा एक राजकीय विश्लेषक किंवा एवढी वर्ष तुम्ही राजकारणात आहात, दीपकच्या मुद्द्याला धरून पुढचा प्रश्न, नितीश कुमारांचं राजकारण आणखी किती वर्ष टिकू शकतं? कारण असं म्हटलं जातं याच्यानंतर नितीश कुमारांचं राजकारण संपू देखील शकतं. मला असं वाटतं की किती वर्ष राहतं आणि कसं राहतं, म्हणजे मी त्यांच्यावर जे काही इंटरॅक्शन गेल्या महिन्याभरात करतो आहे तर त्यात त्यांची बाकी तब्येतीविषयी चर्चा जरी लोकांकडनं ऐकली पण ज्यावेळी मुद्द्याची गोष्ट येते तर त्यांचं बऱ्यापैकी ॲप्लिकेशन असतं आणि सलग त्याच्यावर ते अतिशय रिलेव्हंट आपली राजकीय मतं देत असतात. ते मला असं वाटत आहे की अशी काही स्थिती येईल की लगेच आता 1-3 वर्षात संपेल असं काही राहणार नाही. ते एक चांगले राजकीय नेता म्हणून पुढची काही वर्ष नक्की कार्यरत राहतील. आत्ताच्या घडामोडीमध्ये म्हणजे बिहार आणि महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीची खूप तुलनाही सगळेजण करू लागले आहेत. नितीश कुमारांनी दोस्ती तोडताना मेबी एक स्कोप शिल्लक ठेवला होता भाजपकडे परत जाण्याचा, पण तुमचे इथले जुने मित्रपक्ष, टू बी व्हेरी स्पेसिफिक उद्धव ठाकरे, महाराष्ट्रात तो स्कोप शिल्लक आहे का परतीचे सगळे दोर कापले गेलेत? नाही, एक तर मला असं वाटतं की परमनंट कुठलीच गोष्ट ही का ती असं म्हणता येत नाही, पण इथे जी म्हणजे नितीशजींनी सह राज युती तोडत असताना तितकी कटुता येऊ दिली नव्हती. म्हणजे ते मी मेलो तरी चालेल पण पुन्हा जाणार नाही हे म्हणायचे, पण हे म्हणत असताना यांचा अमुक अमुक आहे त्यांचा तमुक असं त्यांचं कधीच नव्हतं. मला वाटतं ती एक राजकारणातली जी ग्रेस आहे ना ती इथल्या शिवसेनेने गमावली असं माझं मत आहे. म्हणजे ते खरं म्हणजे शिवसेना अशी पाहायची मला तर अजिबात सवय नाही. मी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांपासून पाहतो आहे एक वेगळी ग्रेस राजकारणात त्या पक्षाने नेहमीच सांभाळली आहे, तर ती गेल्या काही वर्षात एकदमच हे झाली आहे. मला मध्ये मगाशी कोणतरी म्हणलं ना की उद्धव ठाकरेंना सिंपथीचा काही फायदा होईल का, हे खरं आहे की ट्रकने कारला उडवलं तर सिंपथी कारला, कारने स्कूटरला उडवलं तर सिंपथी स्कूटरला, हे खरंच आहे. पण उद्या मला माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे तर मी स्कूटरवाला नाही पाहत. मला ज्याच्यावर पुढचं माझं आयुष्य त्याच्या हातात द्यायचं आहे तो आश्वस्त असला पाहिजे. ते सिंपथी उद्धवजीनं होती की नाही तर त्यावेळी ती होती, पण ती त्यांनी ऑपॉर्च्युनिटीमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये मात्र गमावलं. आणि ज्यावेळी NCP फुटली म्हणा, शिवसेना एकनाथ शिंद्यांची इकडे आली, त्यानंतर मिळालेल्या ऑपॉर्च्युनिटीचा लाभ ना काँग्रेसने उचलला ना उद्धव ठाकरेजीने उचलला असं माझं तरी विश्लेषण करताना नक्की वाटतं. तो काळ असा होता की त्या दोन्ही पक्षांनी जर काही उचल घेतली असती तर आम्हाला खूप प्रयत्न करायला लागले असते ती मतं टिकवायला, पण तो काळ गेला आता. म्हणजे ती सिंपथी ऑपॉर्च्युनिटी कन्वर्ट करण्याचा जो काळ होता तो त्यांनी घालवला. राजस्थानबद्दलचा माझा पुढचा प्रश्न आहे, तिथे तुमची पर्यवेक्षक म्हणून निवड झालेली होती आणि वसुंधरा राजे एक असं डॉमिनंट नेतृत्व आहे की मनगटाच्या जोरावर एखादा निर्णय आपल्या बाजूने वळवण्याचं कसब त्यांना आहे. एकदा राष्ट्रीय अध्यक्ष असताना की पर्यवेक्षक असताना राजनाथ सिंग राजस्थानमध्ये आले तेव्हा सुद्धा त्या भेटायला गेल्या नव्हत्या.
तिथे मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करणं हे किती अवघड होतं आणि काय काय पॅरामीटर्स तिथे तुम्ही लावले होते पर्यवेक्षक म्हणून ते किती कठीण गेलं? नाही, एक तर मला असं वाटतं की केंद्रीय नेतृत्वाने छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानचे मुख्यमंत्री ठरवताना तिन्हीचा एकत्र विचार केला. त्या दृष्टीने पुढच्या येणाऱ्या काळातलं काय एकूण धोरण राहील तो नंबर वन. दुसरं, रमण सिंगजी असतील, शिवराजजी असतील किंवा वसुंधराजी असतील, कुठेतरी पुढची जनरेशन आता आणली पाहिजे ह्याचाही त्यात विचार हा स्वाभाविक. मोहन यादव सारखं एक यंग नेतृत्व येणं, आता शिवराजी 18 वर्ष मुख्यमंत्री होते, कुठे ना कुठे असं नवीन आणावं लागणार होतं. वसुंधराजी या 70 वर्षाच्या आहेत, तर कुठेतरी आता पुढची पिढी आणली पाहिजे हाही त्यातला विचार झाला होता. पण शेवटी मला असं वाटतं की त्या त्या ठिकाणच्या नेत्याला असं वाटत असं की आपल्याला ही संधी मिळाली पाहिजे. पण ज्यावेळी चर्चा केली जाते, हे सगळे अँगल्स त्यातले मांडले जातात, त्यात मला असं वाटतं की स्वीकारलं जातं, स्वीकारावं लागतं, असं दोन्ही आहे त्यातलं. एकूण जर आत्ता भाजप बघितलं आपण, केंद्रातलं भाजप, तर ABVP वाले जे आहेत त्यांचे अच्छे दिन आत्ता दिसत आहेत. कारण म्हणजे अगदी अमित शहांपासून, JP नड्डांपासून, तुम्ही स्वतः वेगवेगळे जे मुख्यमंत्री गेल्या काही काळामध्ये होत आहेत, ते मंत्री जे झालेत, ते तर ते सगळे ABVPची बॅकग्राऊंड वाले आहेत. तर ABVPमधून आलेल्या मंडळींनी ABVPमध्ये नसलेल्यांना थोडं डॉमिनेट करून पक्षाची सगळी जबाबदारी आपल्याकडं घेतली आहे. आता नवीन शैक्षणिक धोरण जे आलं आहे ते तुम्ही किती पाहिलं आहे मला माहीत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही 1 वर्ष समजा FYBA ला ॲडमिशन घेतली तर पुढच्या वर्षी तुम्ही डायरेक्ट इंटर्नशिप करू शकता, मग पुन्हा सेकंड इयर करू शकता, अशी एक सोय आहे. तर ही जी इंटर्नशिपमधला जो प्रॅक्टिकल अनुभव येतो ना, तो ABVPवाल्यांना आपोआपच शिकत असताना इंटर्नशिप त्यांची झालेली आहे सामाजिक राजकीय क्षेत्राची. आणि ती अशावेळी झाली आहे की ज्यावेळी आपल्याला राजकारण तिकीट मिळणार नाही माहिती आहे, कारण ABVP असताना तुम्ही राजकीय निवडणूक लढवायची नसते, पण तरीही सामाजिक राजकीय इंटर्नशिप ती त्यावेळी मिळते, त्याचा आता काम करताना आम्हाला खूप उपयोग होतो. पण विद्यार्थी परिषदे जे केवळ राजकारणात आहेत हा जो आपला समज आहे ना, म्हणजे भारतीय मजदूर संघ जो कामगार संघटना आहेत त्याचे प्रमुख संघटनमंत्री हे विद्यार्थी परिषदेचे आहेत. वनवासी कल्याण आश्रम जे आदिवासीमध्ये काम करतात त्याच्यामध्ये प्रमुख जे आहेत ते विद्यार्थी परिषदेचे आहेत. सहकार भारती कॉपरेटिव्ह फील्डमध्ये काम करतात त्याच्यामध्ये सतीश मराठे, संजय पासपोर हे विद्यार्थी परिषदेचे आहेत. विद्याभारती वगैरे अशा ज्या शैक्षणिक संस्थांचं काम करणारे आहेत त्यातले रघुनंदन असतील, अतुल कोठारी असतील, हे विद्यार्थी परिषदेचे आहेत. असे जवळजवळ 20-22 वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, पण राजकारण जे आहे ते राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्याला, नेत्याला कट्ट्यावर बोलवलं जातं, त्यांना कट्ट्यावर बोलवलं जात नाही, पण ते लोकांसमोर येत नाही. विनोदजी, आयाराम गयाराम समिती आहे, म्हणजे भाजपमध्ये जे आयाराम गयाराम येणार त्यांच्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, त्या समितीवर तुम्ही आहात. पण आता बघतो आपण भाजपमध्ये अनेक म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षातली लोकं येत आहेत, महाराष्ट्रात येत आहेत, राजस्थानमध्ये येत आहेत, तर तुम्ही ह्या आयाराम गयारामवरती निकष त्यांचे कसे लावणार आणि त्यांच्यावरती आळा कसा बसवणार आहात? एक तर गयाराम काय नाही, आमच्याकडे सगळं आयारामच चाललं आहे, कमाल करतात. नाही, मला वाटतं असं आहे की नवीन नवीन विशेषतः छत्तीसगडची निवडणूक भाजप जिंकेल असं कुणालाच वाटत नव्हतं, पण ज्या पद्धतीने एकदम निवडणूक बदलली, म्हणजे पलटली आणि जिंकलं, त्यानंतर बऱ्यापैकी वेगवेगळ्या राज्यातल्या राजकीय पक्षातल्या नेत्यांना असं वाटायला लागलं की व आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं तर आपण आमदार होऊ, आपल्याला काही ना काही संधी मिळेल, पण त्याच्या पुढे जर काम करायचं असेल तर स्वाभाविकपणे आपल्याला भाजपच्या याच्यात गेलेलं बरं. आणि मग अशावेळी तिथलं सामाजिक, त्याचं व्यक्तिगत तिथलं काय राहिलेलं आहे, अशा सगळ्याचा अभ्यास करत आम्ही त्यातला निर्णय करावा, अशी एक 5-6 जणांची समिती राष्ट्रीय अध्यक्षांनी केली आहे. वॉशिंग मशीनचं बटन तुमच्या हातात? वॉशिंग मशीनच्या पेक्षा आपल्याला सरसकट सगळ्यांना घेतलं असं काही असायचं कारण नाही. त्या त्या राज्याच्या राजकारणासाठी आवश्यक आहे, उपयोगी आहे, अशांचीच निवड आपण केली पाहिजे, नाहीतर मग आज खूप मोठ्या संख्येने लोक. पण असं आहे की त्याच्यात मग आता ED च्या किती केसेस आहेत,
ईडीच्या किती चौकशा झाल्या आहेत वगैरे हे सगळं बघावं लागेल ना तुम्हाला? पण सगळं त्यातलं बघावं लागतं, नुसतं काय ईडीचं असं काही नाही. त्यांनी परफॉर्म काय केलेलं आहे, किती वर्ष सातत्याने तिथे ते जिंकत आहे, तिथे भाजप जिंकू शकत नाही, हे त्यातलं सगळंच पाहावं लागतं. आणि ईडीच्या विषयात माझं म्हणणं खूप स्पष्ट आहे, ज्याच्या काही भानगडी नाही त्याने ईडी काय सीडी बीडी काही घाबरायचंच कारण नाही. भानगडी केल्या असतील ते आज न उद्या बाहेर पडत आहेत, तर त्या पडतीलच ना त्यातल्या. तुम्ही म्हणता की राजकीय उपयोगिता बघतो त्यांची आणि त्यांची क्लीन इमेज, आत्ता तुम्ही जे म्हटलात त्यातले दोन सारांश काढले, तर राष्ट्रवादी काँग्रेसला जेव्हा तुम्ही स्वतःसोबत सत्तेत घेतलं तुमच्याकडे बहुमत असताना, तर यातले कुठले निकष लावलेत की जे निकष 2014 आमचे 125 आमदार आल्यानंतर आमचं सरकार होत नव्हतं, सेना आमच्यावर यायला तयार नव्हती, त्याही आम्ही राष्ट्रवादीचा बाहेरून जो पाठिंबा घेतला तेच निकष आत्ता लावले. म्हणजे राष्ट्रवादीची काय उपयोगिता आहे भाजपच्या साठी त्यांचं बहुमत असताना? पण बहुमत आणि स्थिर बहुमत यात अंतर आहे. राष्ट्रवादी आल्यानंतर या सरकारची स्थिरता अधिक वाढली. पण तो जो मुद्दा आहे ना की राष्ट्रवादीवरचे आरोप, तो असा आहे की मला आठवत आहे की जेव्हा ते गाडीभर पुरावे घेऊन आले होते ते तुम्ही होते, म्हणजे गाडीभर पुरावे घेऊन आले होते आणि सांगितलं होतं की हे आहेत सगळे राष्ट्रवादीच्या विरोधातले सिंचन घोटाळ्यातले, तर ते सगळं मागे पडलं. तुमची अशी अपेक्षा आहे की मतदारांनी ते सगळं विसरून जावं? मतदारांनी विसरता कामा नये, पण मला सांगा की कुठली ईडीची चौकशी विड्रॉ केली? मध्ये भुजबळ साहेबांच्या विषयी सगळ्या चॅनल आणि यांनी बातम्या दिल्या की त्यांची ईडी चौकशी बंद केली. त्यांना ईडीच्या कोर्टाने विदेशात जायला परवानगी दिली एवढीच ती बातमी होती. पण यातून बातम्या काय पसरवल्या की ईडीची चौकशी बंद केली? त्यामुळे कुठल्याही नेत्यावरची चौकशी ही डायल्यूट केलेली नाही. त्याची कागदपत्र ते देतील, त्यातून ते सापडतील, असतील दोषी तर ठीक आहे. कारवाई पवारांच्या बाबतीत तर सिंचन घोटाळ्यातही क्लीन चीट, शिखर बँकेतही क्लीन चीट. मला असं वाटतं की ते जर प्रूव्ह करता आलं आहे, समजा आम्ही नाही संजय राऊतना प्रूव्ह करू द्या, तर कोण थांबवायला कोण तयार? पुरावे काय होते विनोदजी? ते आम्हाला जे पुरावे त्यावेळी दिले होते त्या पुराव्याच्या आधारे आम्ही आरोप केले होते. पण मग तुमच्याकडच्या असलेले पुराव्यांमध्येच गडबड होती का काही? तुमचे मला जर पुरावे कोर्टाला मान्य होईल या पद्धतीने देणं, आणि आम्ही त्यावेळी जे पुरावे गोळा केले होते आम्हाला माधवराव चित्रे आणि बाकीच्या सगळ्यांचे समजावून सांगितलं होतं, ते आम्ही घेऊन गेलो होतोच. म्हणजे सिंचन घोटाळा झाला होता का नव्हता? तो झाला होता, पण कोर्टाला तो ह्यानीच केला होता असं वाटलं नसेल तर आम्ही काय करणार? अच्छा, मग ते महाराष्ट्राचे 70,000 कोटी गेले कुठे? नाही, 70,000 कोटी जे आम्ही आरोप केले ते 70,000 कोटी होते का 7,000 कोटी होते हे कोर्टाने त्यातलं ठरवायचं होतं. पण जेन्युइनली मी खरंच सांगतो, म्हणजे उगाच आरोप करायचे म्हणून आरोप आम्ही केले नव्हते. आमच्याकडे जेन्युइन डॉक्युमेंट आल्यानंतर कन्व्हिन्स झाल्यावर आम्ही ते आपलं घेऊन गेलो होतो. पण मला असं वाटतं की अनेक वेळा ते पुढे कोर्टात प्रूव्ह करणं याची जी गरज असते ती नीट झाली नाही. पण हे असं आयात केल्यामुळे तुमची म्हणा किरीट सोमय्यांची म्हणा प्रचंड अडचण होते असं तुम्हाला नाही वाटत? काय गरज नव्हती खरं तर? नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि जर सरकार स्थिर नसतं, म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप असं जर म्हटलं तर एकूण संख्या किती होती? 145 लागतात तर 150-152 होते. पण एकदम ती 200 गेली तर त्या सरकारला स्थिरता आल्यावर जे विकासाचं काम करता येतं ते करणं मला वाटतं ते बघावं लागतं. सर, जिथं तुमचं बहुमत नाही तिथं तुम्ही सरकार निवडून आणताय, आणि जिथं तुमच्याकडे बहुमत आहे तिथं तुम्ही अजून घट्ट करण्याचा प्रयत्न करताय. याला या लॉजिकला काय म्हणायचं? काठावरचं बहुमत आहे तर उद्या काही होऊ शकतं. नाही, मग अविश्वास कुणावर होता, तुमच्या आमदारांवर की शिंदे गटाच्या आमदारांवर? परिस्थितीवर. म्हणजे राजकारणात परिस्थिती काही उद्भवू शकते. बहुमत नसेल तर आमदारांच्या संख्येचा प्रश्न येतो, मग तो कोणाच्या? काठावरचं बहुमत पेक्षा मजबूत बहुमत कामाचं आहे की नाही? जे तुमच्याकडे होतं मजबूत नव्हतं. पण मग तुम्हाला असं काही कळलं होतं का की कुठून दुसऱ्या पक्षाचं ऑपरेशन वगैरे नसतं? असं असतं की अशी शक्यता गृहीत नेहमी धरायची असते, आणि स्वतःला मजबूत केलं तर
तर राज्याचा विकास तुम्ही चांगला करू शकता. नाही, आता तुम्ही आम्हाला बिहारबद्दल जसं सांगितलं समजून की आम्ही 2-3 माणसांना जबाबदार आहे, तसं तुम्हाला काही कळलं होतं का की महाराष्ट्रात काहीतरी होऊ शकतं? तुमचं महाराष्ट्रात किती लक्ष आहे? कारण आता असं आहे की जे तुम्ही दिल्लीमध्ये करताय त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेकांमध्ये अस्वस्थता आहे की म्हणजे उद्या तुम्ही परत महाराष्ट्रात सगळ्यांच्या डोक्यावर याल म्हणून. मी अनेक वेळा सांगितलं आहे की ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र नंबर वन. आणि एक लक्षात घ्या की मी मुख्यमंत्री म्हणून येणार किंवा मला राज्यसभा मिळणार, भाजपमध्ये ज्या बातम्या वर्तमानपत्र चॅनलवर येतात त्यातलं काहीच होत नाही हे लक्षात. भजनलालचं नाव आलं होतं कधी? मोहन यादवचं नाव कधी आलं होतं? सुशील मोदी होणार उपमुख्यमंत्री असं किती चाललं? सम्राटचं नाव कधी आलं होतं? नव्हतं झालं. त्यामुळे ज्या दिवशी चॅनलने नाव दिलं आपलं की समजायचं की आपलं काय होत नाही, काय काळजी करू नका. तुम्ही म्हणताय की परिस्थितीवर विश्वास नाही, ती जी परिस्थिती निर्माण होते ती तुमच्या कुठल्या अंतर्गत सर्वे मधून वगैरे येते? कारण बरीचशी चर्चा होती की भाजपनं अंतर्गत सर्वे केलाय आणि त्याच्यामध्ये असं दिसलंय की आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये तुम्ही 20-20 वर पण जाणार नाही आणि त्यातून असुरक्षितता निर्माण होते आणि मग लोकांना आयात करणं सुरू होतं. खरंच असे सर्वे होतात भाजपमध्ये? ते सर्वे तर आमचे नियमित होतात, पण मी आणि माझ्या मोठा भाऊ आहे ना, आम्ही दोघं एकाच, तो एक वर्ष उशिरा शाळेत आला तर आम्ही दोघं एकाच वर्गातले होतो, तर मी नेहमीच पास होऊन 50% कसे मिळेल याचा विचार करायचो आणि तो 90% कसं मिळेल याचा विचार करायचा. तर भाजप 90% कसं मिळेल याचा विचार करतं, इतकं साधं आहे. अच्छा, महाराष्ट्रातला एक खूप क्रिटिकल विषय म्हणजे मराठा आरक्षणाचा. तर मराठा आरक्षणाचा पेच मुख्यमंत्र्यांनी सध्या सोडवल्याचं चित्र आहे. आत्ता मिळालेलं आरक्षण, आरक्षणाची परिस्थिती, पुन्हा ते जेव्हा कोर्टात जाईल तिथली लढाई, या सगळ्याबद्दल तुमचं काय निरीक्षण आहे, मत आहे? नाही, मला असं वाटतं की ज्यावेळी 14-19 देवेंद्र फडणवीस सरकार असताना आरक्षण दिलं होतं आणि आम्ही ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढत त्याला स्थगिती येऊ दिली नव्हती. सरकार बदलल्यानंतर 3 तारखांना कोणीच गेलं नाही. 3 तारखांना ही मोठी गोष्ट आहे. का नाही गेलं तर मी असंही म्हणेन की बा आरक्षण देण्याची यांची इच्छाच नव्हती, त्यामुळे कोणी अटेंडन्स नाही केलं. मग तो सिरियसनेस गेला. माझं मत आहे की हे सुप्रीम कोर्टाने मागे म्हटलं होतं की तुम्ही आयोगामार्फत आणा, जर काहीतरी एक्सेप्शनल स्थिती असेल तर आम्ही आरक्षण देऊ शकतो, मान्य करू शकतो. तर ते आयोग नेमला गेला, आयोगाने अहवाल दिला, दिलेल्या आयोगाच्या अहवालाला सुप्रीम कोर्टामध्ये भक्कमपणे आपण तो मांडला पाहिजे. तो आधीच्या सरकारने महाविकास आघाडीने मांडला नव्हता, तो आता मांडला गेला तर नक्की टिकेल. आत्ता जे जरांगेंच्या आंदोलनानंतर मिळालेलं मराठा आरक्षण आहे, कुणबी प्रमाणपत्रांचा विषय, ज्यामुळे तो अध्यादेश खूप स्पष्ट आहे. मला असं वाटतं त्याने तर काही अडचणच येणार नाही. खरं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवारांना जे पुढचं मराठा समाजाला पूर्ण आरक्षण द्यायचं जे आहे ते चांगल्या पद्धतीने जाईल असं माझं मत. विनोदजी, आता तुमची दिल्लीत खूप वट आहे आणि ते आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याचं ते होतच नाहीये कित्येक वर्ष. एकच गोष्ट सांगतात, दिल्लीत वट आहे तर अजूनही काही गोष्टी करू शकतो की नाही मी सांगा ना काय, पण नक्की मला असं वाटतं की मराठी भाषेला अभिजातचा दर्जा मिळणं यासाठी मी प्रयत्न करतो आणि तो मिळाला पाहिजे असं. मी तर मराठी भाषा मंत्री होतोच, माझं त्यावेळी आग्रही मत होतं, आताही आग्रही मत आहे आणि मी प्रयत्न करतोच आहे. इतकं ते सोपं नाही आहे. म्हणजे मुळात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे काय काय होणार आहे, करावं आपल्याला लागणार आहे. त्याला एक मोठा निधी मिळेल, त्याला एक मोठं सँक्शन्स असतं, त्याचा फायदा आहेच आपल्या सगळ्याला, यात तर काही शंका नाही. पण मराठीबरोबर अजून कुठल्या भाषा आहेत, कुठल्या राज्यांच्या आहेत, त्याची काय काय होणार आहे, असं या सगळ्या पातळीवर केंद्र काम करत आहे. थोडी आपण उशिरा जाग आली आपल्याला, ती जर आपल्याला 20 वर्षापूर्वी आली असती ना तर ते वेळेत झालं असतं. एक प्रश्न असा होता, कदाचित थोडासा वेगळा असेल, की असं म्हणतात आपल्याकडे की पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ पेशन्स. सो जेव्हा तुमच्याकडे काही नसतं, तुम्ही त्या एका पर्टिक्युलर फेजमधनं जात असता, तेव्हा तो संयम टिकवणं आणि तो संयम टिकवण्यापेक्षा सुद्धा त्या काळात तुम्ही प्रतीक्षेच्या वेटिंग पिरियडमध्ये काय करता हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. तुमच्यासाठी तो वेटिंग पिरियड कसा होता? मला वाटतं वेटिंग पिरियड मुळात ज्यावेळी 19 तिकीट माझं गेलं. तुम्हाला कळलं का गेलं?
माझं अमित भाईंशी बोलणं झालं आणि त्यानंतर मला क्लिअर त्या अनुषंगाने माझ्या जवळजवळ बऱ्यापैकी 1.5-2 तास चर्चाही झाली आणि मला त्यातली त्यांनी क्लॅरिटीही दिली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुमचं ज्यावेळी जातं त्यावेळी तुम्ही काय काय मिळालं हे आठवलं पाहिजे. जसं मी राजकारणात आल्या मी प्रदेश सरचिटणीस झालो, जे HRE प्रमोद महाजन झाले होते त्यानंतर फक्त मी झालो. माजी मंत्री, माजी आमदार, माजी नगरसेवक, माजी महापौर असताना मी 34व्या वर्षी मुंबई भाजपचा अध्यक्ष झालो. त्याच्या आधीच्या अध्यक्ष 60व्या वर्षी होत होते, एकदम झालो. मी 20 वर्ष आमदार, विरोधी पक्षनेता, 9 खात्यांचा मंत्री, इतकं सगळं मला पार्टीने दिलं आहे. आणि एकदा पार्टीने तिकीट नाही दिलं, काही त्यातली राजकीय समीकरणं असतील. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचं काय नाही मिळालं याच्यापेक्षा काय मिळालं हे जर आपण आठवत बसलो तर आपला पेशन्स राहतो. आणि दुसरं, राजकारणात मी कशासाठी आहे त्याची क्लॅरिटी पाहिजे. मला पद पाहिजे, आमदारकी पाहिजे, खासदारकी पाहिजे, मंत्रीपद पाहिजे का? मला राजकारणाच्या माध्यमातून जेन्युइनली काही करायचं आहे. आता 100% पद नको असं कधीच नसतं, पण त्याचा बॅलन्स तुम्हाला करता आला पाहिजे. आणि तो जर करता आला तर मला असं वाटतं की राजकारणात माझ्यासारखे अनेक आहेत. आता विप्लव आहे, तो आमचा राज्यसभेवर आहे, तो हरियाणाचा प्रभारी आहे. अशी एक मोठी कैलास विजयवर्गीय केंद्रात होते, ते आता पुन्हा राज्यात मंत्री झालेले आहेत. अशी मोठी यादी आहे राजकारणात की ज्यांना त्या त्यावेळी मनसुख मांडव्या, ज्याचं तिकीट कापलं गेलं, कारण तिथे त्या विभाग म्हणजे समजा आपला एक मराठवाडा विभाग आहे, तर तिथली 20-22 तिकीटं वाटताना वेगवेगळ्या जातींच्यांना वाटायचं असेल तर मनसुखला देता येणार, तर नाही मिळालं तर त्यांनी निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं आणि आज केंद्रामध्ये चांगले मंत्री आहेत. त्यामुळे पेशन्स जर आपण ठेवला तर मिळतं असे अनेक उदाहरणं भाजपमध्ये जरी दिसतात. पण त्याच्यामध्ये एक असं पण म्हणजे तेव्हा चर्चा होती जेव्हा तुमचं तिकीट कापलं गेलं त्यावेळेस की तुम्ही भाजपसाठी सेफ असलेला मतदारसंघ हा कायम तुम्हाला दिला गेला आणि तुम्ही स्वतःचा असा मतदारसंघ निर्माण करू शकला नाहीत, त्यामुळे इलेक्टोरल मेरिटवर कमी आहात म्हणून तुमचं तिकीट कापलं गेलं, अशी चर्चा होती त्यावेळेस माध्यमांमध्ये छापूनही आलं होतं. काय खरं होतं त्यातलं? कोकणातला एखादा मतदारसंघ तयार करावा असं तुम्हाला कधी वाटलं नाही का? बोरिवली विधानसभा ही तर भाजपचीच विधानसभा, पार रामभाऊनपासून, त्यामुळे ती सेफ होती का? तर 100% सेफ होती. आधी युती होत्या, त्यामुळे युतीमध्ये कुठली लढायला मिळणार तर एक देवगड होती जी वारंवार मी मागत होतो, पण त्याच्यावेळी ती गोगटे परिवाराकडेच ती आमची राहिली होती. 14 जेव्हा मी निवडून आलो तर मी 19 मालाडमधनं लढेन असं मी त्याचवेळी चर्चाही झाली होती माझी. त्यामुळे 20 वर्ष आमदार राहिल्यानंतर पुन्हा विधानसभेला लढताना एखादा टफ सीट घ्यावी हा तर माझ्या स्वभावाला धरूनचा मुद्दा आहे, तो मी त्यावेळी क्लिअरही केला होता. त्यामुळे तसा काही मुद्दा नव्हताच. आता उत्तर मुंबईकडे लक्ष आहे का? पूर्ण मुंबईकडे लक्ष आहे, पण उत्तर मुंबईत काही लोकसभा लढवायला मी उत्सुक नाही आहे. तुम्हाला पुढची निवडणूक आहे आता, म्हणजे टेक्निकली भाजपच्या 3 जागा आहेत या निवडणुकीत, 6 जागांसाठी महाराष्ट्रात 4 नाही. मी आता तोच प्रश्न विचारणार होते की निकालानंतर त्या कितीचं टार्गेट आहे निकालानंतर? शेवटी असं आहे की 34 जागा ही शिवसेना, NCP आणि भाजप मिळून जर प्लॅन केला तर नक्की येऊ शकते. त्यामुळे 4 जागा येऊ शकतात, 34 जागा येऊ शकते असं म्हणते. विनोदजी, तुम्ही आता म्हणजे अनेक उदाहरणं दिली की त्यांचं पत्ते कापले पण नंतर केंद्रात त्यांना चांगली संधी मिळाली, पेशन्स ठेवलं पाहिजे, तर हा सल्ला तुम्ही पंकजा मुंडेंनाही द्याल का? नाही, मी केवळ पंकजाताई नाही, पंकजाताईंनी मुळात पेशन्स ठेवलाच आहे, त्या काम करतायत, फिरतायत. मला वाटतं त्यांचा जो काही राजकीय अनुभव आहे त्या आधारे त्या सगळ्या पद्धतीने काम करतायत, यात काही शंका नाही. पण ज्यांचं ज्यांचं असं राजकारणात होईल तर भाजपमधल्या कार्यकर्त्यांना मी नक्की सांगू शकतो की काम करत राहा पक्षाचं, पक्ष योग्य वेळी संधी देतं. विनोदजी, खरं तर आता हा उत्सुकतेपोटीच प्रश्न विचारते की पुढचं टार्गेट किंवा ऑपरेशन तुम्हाला मिळालेलं आहे का? आता कोणतं टार्गेट आहे तुमचं? जे कोण राहिलंय का ऑपरेशन आता? मला वाटतं अशी ना टार्गेटपेक्षा एक सतत काम करण्याची प्रोसेस असते. महिन्यातून एकदा आमची राष्ट्रीय महामंत्र्यांची बैठक होते, त्यात आम्ही देशभरातल्या राजकीय स्थितीचा आढावा घेतो, जसं त्यांनी सर्व्हेचं म्हटलं, त्याची काही मांडणी होते, त्याच्या आधारे आम्ही काही इनपुट देतो, त्यातून जर काही ठरवायचं असेल तर ते त्यावेळी पुढे येतं आणि त्याच्यावर आम्ही ॲक्टिव्हिटी करतो.
राज्य पातळीवर जसं गिरीश महाजनांना संकटमोचक म्हणून बघितलं जातं भाजपमध्ये, तसं राष्ट्रीय पातळीवर भाजपमध्ये एक मराठी माणूस म्हणून विनोद तावडेंना संकटमोचक म्हणून पाहिलं जातं का? मला वाटतं असं कोणी एक विनोद तावडे कधीच करत नाही. एकालाच मिळतं. आता गिरीश महाजन जसे संकटमोचक, बिहारचा मी प्रभारी होतो म्हणून ते मला मिळालं, किंवा चंदीगडला मी गेलो होतो म्हणून मिळालं, पण त्याचबरोबर बाकीच्या राज्यात अशा घडामोडी खूप झाल्यात. आता जगदीश शेट्टर परवा जे गेले होते ते परत आले भाजपमध्ये, त्यात मी कुठेच नव्हतो. आणि हे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की भाजपमध्ये टीम वर्कनेच सगळ्या गोष्टी होतात. यात काही मीडिया एखाद्याला पुढे करते ते होत असेल, पण टीम वर्कशिवाय नड्डाजी आहेत, अमितभाई आहेत, माननीय पंतप्रधान आहेत, या सगळ्यांचं मार्गदर्शन या सगळ्या ऑपरेशनमध्ये असतंच, त्याशिवाय ते सक्सेसफुल होतच नाही. तुम्ही अभाविपासून तुमची कारकीर्द सुरू केलीत आणि असे अनेक भाजपचे नेते आहेत ज्यांनी अगदी तळागाळापासून काम करायला सुरुवात केली, आता ते पुढे जात आहेत. पण भाजपमध्ये जी आत्ता सध्या आयआरएम पॉलिसी सुरू आहे, जी फक्त महाराष्ट्रात नाही देशभरामध्ये आहे, तर ती जे कार्यकर्त्यांची तुमची फळी आहे, ज्यांच्याशी तुमचा कायम संवाद असतो कारण तुम्ही आता त्या पदावर काम करताय, ती अस्वस्थ नाही आहे का की आपल्या पक्षाचं अख्ख्या देशभरामध्ये प्राबल्य होत आहे, आपल्या पक्षाला केंद्रात सत्ता मिळतीय, पण जेव्हा मंत्रीपदांचा विषय येतो किंवा जेव्हा मोठी पदं दिली जातात त्यावेळेस आयारामांचा विचार केला जातो आणि आपण इतके वर्ष पक्षात काम करतो आपला विचार होत नाही, ही अस्वस्थता नाही आहे तुमच्या पक्षामध्ये कुठेच? आणि असेल तर डील कशी करताय? नाही, मुळात आयारामना नाही दिलं, पक्षात जे काम करते त्यांनाच दिलं आणि मला नाही दिलं तरी अस्वस्थ असतोच कार्यकर्ता. समजा आता महाराष्ट्रामध्ये जे मंत्री झालेत त्यात वी के साहेब सोडले तर सगळे जुनेच आहेत, पण ते रवी चव्हाण नवीन आहे, अतुल सावे नवीन आहे, मग जुन्यांना असं वाटतं की अरे आपल्याला मिळालं पाहिजे होतं, हे नवीन कसे काय आले. ते राजकारणामध्ये एखादं मंत्रीपद नाही मिळालं, एखादं पद नाही मिळालं तर अस्वस्थता होणं हे स्वाभाविकच त्यातलं आहे. पण जे पक्षामध्ये ज्यांना आपण प्रवेश करून घेतो तिथे भाजप वर्षानुवर्ष नीट निवडून येईल तरी तिथे कोणाला घेतो असं होतच नाही. वर्षानुवर्ष भाजप ताकदीने लढला आणि ते जिंकता झालं नाही तर अशाही त्या ठिकाणच्या त्या पक्षनेत्याला आपण पक्षात घेतलं तर पक्ष वाढतोच. पक्ष वाढला नाही तरी चालेल, बाहेरच्यानं घेणार नाही, असं राजकारणात कधीच करता येत नाही. तावडेजी, तुम्ही ए बी व्ही पीमध्ये काम केलं कॉलेज जीवनामध्ये, तुम्ही मुंबईमध्ये ॲक्टिव्ह होता, तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात ॲक्टिव्ह होता, आता दिल्ली आणि देशाच्या राजकारणामध्ये आहात, तुम्हाला कोणता काळ सगळ्यात म्हणजे काम करताना एन्जॉय करता आलं असं वाटलं, म्हणजे अर्थात आत्ताच असं तुम्ही कदाचित म्हणाल, पण उलट आहे. ज्यावेळी मी विद्यार्थी परिषदेत काम केलं ना त्या कामाची एक झिंग आणि त्याचं एक वेगळंच होतं, म्हणजे वयाचंही फॅक्टर त्याच्यामध्ये आहे आणि त्या वयात तुम्ही म्हणजे मला एखाद्या कलेक्टरवर जाऊन डायरेक्ट भांडायचं तिथल्या समाज कल्याणच्या वसतिगृहात अशी अवस्था कशी आहे, म्हणजे आपल्या मागे काय आहे, तर एक प्रामाणिक इच्छा की चांगलं काहीतरी या मुलांसाठी असलं पाहिजे. आणि विद्यार्थी परिषद म्हणून एक काही 250-500 कार्यकर्ते तिथले असतील, पण ते करताना जी मजा यायची स्वाभाविकपणे. नंतर तुम्ही आमदार झाल्यानंतर काही गोष्टी करणं तर स्वाभाविकच असतं, तुम्ही मंत्री झाल्यानंतर काही गोष्टी करणं स्वाभाविक असतं, पण त्या विद्यार्थी चळवळीतलं काम करणं जे असतं, कुठल्याही प्रकारची बॅकग्राऊंड नाही, कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, कुठल्याही तशी राजसत्ता पाठीशी नाही. म्हणजे आम्हाला, मी ज्यावेळी विद्यार्थी परिषद होतो त्यावेळी वसंतराव सुधाकरराव नाईकांचं सरकार होतं आणि त्यावेळी पद्मजय पाटील आणि राम मेघे सगळ्या आमदारांच्या घराण्यात बसले असताना जर आम्ही गेलो तर आधी आम्हाला घेऊन आमच्याशी बोलायचे. आता हे आमच्याकडे काय होतं, काही आमदार नाही, नगरसेवक नाही, पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर जेन्युइनली हे असे उतरतात की ह्यांना भेटून सॅटिस्फाय करणं त्यांना गरजेचं वाटायचं. ती कामाची मजा. आता काय आमदार असल्यानंतर राष्ट्रीय सरचिव झाल्यानंतर कट्ट्यावर तर कोणी बोलवणार ना नाही, पण एबीव्ही कोण बोलवत होतं आम्हाला? नाही, एबीव्हीपी कॉलेजचा कट्टाच मजा द्यायचा. एबीव्हीपीचे जे दिवस होते म्हणजे त्यामध्ये म्हणजे एकूण तुमच्या सगळ्या त्या ते जे राजकारण किंवा ती जी चळवळ होती तुमच्यावर प्रभाव कुणाचे होते, म्हणजे कुणी तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला किंवा राजकारणाला आकार दिला, दिशा दिली असं तुम्हाला?
नाही राजकारणाला म्हणून आकार नाही, पण परिषदेचं काम करत असताना परिषदेची जी कार्यपद्धती आहे ना, थिअरी समजा आपण मान्य करू, ती व्यवहारात आणताना जे आम्ही त्यावेळी मदनदाजी बाळ आपटे असे जे आमच्या पिढीने पाहिले आहे, मला वाटतं त्यांच्या सगळ्या त्या व्यवहारातून आपल्याला असं जमलं पाहिजे असं वाटायचं, आणि ते जे समाजाशी कनेक्शन असायचं ते कनेक्शन मला असं वाटतं की परिषदेमुळे आम्ही सगळेच शिकलो. मी मला अनेक वेळा म्हणायचं की तू राजकारणात नसता, परिषदेत नसता तर काय केलं असतं. तर माझ्या जिथे राहतो तिथल्या गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष तर नक्कीच झालं असं. म्हणजे ॲक्टिव्हिटी करणं, काहीतरी दुसऱ्यासाठी करणं हे जीन्स होते. म्हणजे माझ्या वडिलांचाही तो स्वभाव होता. म्हणजे ते दोन दोन महिने रजा टाकून गावातली शाळा बांधायला जाऊन राहायचे, आई वडिलांची त्याच्यावरनं भांडणंही व्हायची, इथे मुलं आहेत त्यांच्या शाळा, पण गावात शाळा झाली पाहिजे, गावात वीर झाली पाहिजे, गावात रस्ता आला पाहिजे, असं ते बिनपगारी सुट्टी घेऊन ते जायचे. मला वाटतं की तो वारसा आमच्या भावंडांमध्ये आला, आणि त्यामुळे सक्रियता समाजासाठी ही तुमच्या स्वभावात जी लागते ती आहे, आणि मग परिषदेमध्ये त्याला आकार मिळाला, त्याला एक मोठा कॅनव्हास मिळाला, एक हिंदुत्वाचा मिळाला असेल, एक सांस्कृतिक राष्ट्रवादाचा मिळाला असेल, राजकारण झाल्यानंतर त्याला अजून वेगळी दिशा त्यातली मिळाली, हा तर नक्की फायदा. मदनदास देवींचा आत्ता तुम्ही उल्लेख केला, मध्यंतरी त्यांचं निधन झालं, त्यांचे अंत्यसंस्कार झाले तेव्हा अमित शहापासून नड्डा, धर्मेंद्र प्रधान, अनेक मुख्यमंत्री असे सगळेजण आले होते. मदनदास देवींचा तुमचा फार संबंध तुमचे जवळचे होते. मदनदास देवी हे काय व्यक्तिमत्व होतं? कदाचित अनेकांना त्यांच्याविषयी माहिती नसेल. खरंच माहिती नाही. मला वाटतं संघाचे असे अनेक प्रचारक आहेत मदनजींसारखे, जे प्रकाश झोतातच नव्हते पण त्यांनी आमच्यासारखी अनेक मंडळी घडवली आहेत, आणि भाषण देऊन नाही, व्यवहारातून, साधे साधे व्यवहार. म्हणजे मी महाराष्ट्राचा परिषद संघटनमंत्री असताना एकदा मी असं प्रवास करून आल्यानंतर म्हणजे वेगवेगळ्या 4-5 जिल्ह्यात जाऊन आलो, तर मला मदनदाजी एकदा विचारलं की काय काय केलं, तर म्हटलं मी 4 तारखेला जळगावला होतो, 5 धुळ्याला होतो, तिथे एक मीटिंग झाली, एक सभा झाली, मग 7 नाशिकला आलो, नाशिक ग्रामीणमध्ये पण गेलो होतो, तिथे एक शिबिर झालं, मग मी कल्याणला आलो, असं करत मी सगळं सांगितलं. तर म्हटलं अजून काय केलं, नाही म्हणलं एवढं केलं. तर ते म्हटलं की हे जे आहे हे हा तुझा कार्यक्रम झाला, हा तुझा प्रवास नाही आला, म्हणजे तू नाशिकला गेला तर नाशिकला तिथले आपले शहर अध्यक्ष आहेत त्यांच्या घरी गेला का, त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला आहे तुला माहिती आहे का, त्यात तू काय करू शकतोस की नाही माहीत नाही, पण तू ते समजून घेतलं का, त्यानंतर तू समजा मालेगावला आला तर तिथे जो आहे तो पुढे जाऊन पूर्ण वेळ निघू शकतो असं त्याच्या मनात आहे, तुझं काही बोलणं झालं का, असं माणसांशी काय तुझं झालं ते सांगणं म्हणजे प्रवास सांगणं आहे, टेक्निकल कार्यक्रम सांगणं नाही. त्यामुळे आपण ज्यावेळी पूर्ण फिरून येतो तर तिथे त्या त्या ठिकाणी इंटरॅक्शन आपण काय झाली आहे, त्यातनं संघटना म्हणा, पक्ष म्हणा, काम म्हणा, किती पुढे गेलं आहे, किती मागे आलं आहे, हे ऑब्झर्व कसं करायचं, हे सहजपणे त्यांनी असं बोलताना सांगितलं होतं की हे असं समजून घेतलं पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या मदनजींच्या ह्याच्यातून आम्हाला काय झालं म्हणायला खूप शिकायला मिळालं त्यातलं. पण मग या सगळ्या मंडळींचा मदनदास देवींशी संबंध होता? हा, म्हणजे आत्ता जे आम्ही राजकारणात आहोत त्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे धर्मेंद्र प्रधान असेल, मोहन यादव आता जो मुख्यमंत्री आहे, शिवराज सिंग चौहान असतील, म्हणजे आत्ताची सध्या जी पूर्ण ॲक्टिव्ह नड्डाजी असतील, सुनील बन्सल, हे आमच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला मदनदासजी हे बऱ्यापैकी त्याही रोल मॉडेल. असं समाजाचं काम करायचं तर कसं करायचं, आणि काम करता अपेक्षा काय, म्हणजे त्यांनी एका आमच्या मित्राला सांगितलं, मला वाटतं मी आपल्या एबी माझा जे दिवाळी अंकात उल्लेखही केला होता, की सर शिवाई पाहिलं गप्पा मारत दोघं बसले होते, आणि मारता मारता असं रात्रीच्या वेळी काही मुंग्या असं एक झाडाचं पान घेऊन चालले होते आणि त्याच्यावर एक मेलेली मुंगी होती, तर ते जरा म्हटले आपलं आयुष्य असं असलं पाहिजे, म्हटलं कोण आपल्याला वाजत गाजत बॅनर होर्डिंग लावून आपली अंतरता निघणार नाही, म्हटलं अशी चुपचाप गेली पाहिजे, आपल्याला करायचं काय, म्हटलं आपल्याला समाजासाठी बरं करायचं आहे. मी किती मिनिमम अपेक्षा असावी आयुष्यात आपली, ह्या गोष्टी खूप त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या. त्यामुळे राजकारण आल्यानंतर जसं सुरुवातीला मला एक 20-25 वर्षापूर्वी होर्डिंगवर आपल्या फोटोचं खूप कौतुक वाटायचं, आता तर माझ्या लक्षात आलं की ते आपलेच काय घरचे, आपलेच नातेवाईक, आपलेच चेले बघतात आपला फोटो, बाकी काय नसतं त्यातलं, बाकी लोकं हवे ते घेत असतात,
तर हळूहळू तुमचं असं एक त्यातलं कमी होतं. ही सगळी दृष्टी जी आहे ना, ही मला असं वाटतं की या मदनजींसारख्यांच्यामुळे आम्हाला परिषद आम्ही भाग्यवान आहोत की बा हे सगळं आम्हाला पोस्टरचं काय हां पोस्टरचं काय होतं नाही म्हणजे एकदा ते बाहेरगावून आल्यानंतर आम्ही त्यांना आणायला वगैरे ज्यावेळी जायचो त्यावेळी दादर स्टेशनला त्यांना आम्ही रिसीव केलं आणि तिकडनं प्लॅटफॉर्म नंबर 1 माटुंग्याला आमचं ऑफिस होतं तर पकडायला आम्ही येत होतो. तर त्यांची बॅग घेतली होती ते बाजूला ते बोलत होते. मग दादर स्टेशनवर अशी बरीच होर्डिंग अशी सगळी लागायची तर आम्ही आपल्या असे मी बघत बघत आपलं त्यातलं येत होतो. मग आलो त्यांना सोडलं त्याने आवरलं आणि मला दुपारीमध्ये असंच गप्पा मारताना म्हटलं की तू सकाळी घ्यायला आला वेळेत बरं झालं म्हणले हो म्हटलं हां. मग काय तू येताना म्हटलं ते सत्यम शिवम सुंदरमचं पोस्टर पाहत होता तर ते मला म्हटलं या वयात ते पाहणं खूप स्वाभाविक आहे पण तुझ्यावर मी होतो आणि तू प्रचारक पूर्ण वेळ आहेस तुझ्यावर जो कोणी ज्युनियर कार्यकर्ता असता तर तो म्हणला असं की हां असं आहे का आपण सामाजिक कार्यकर्ते नेहमी मायक्रोस्कोपच्या खाली असतो समाजाच्या हे लक्षात ठेवून काम केलं पाहिजे. नैसर्गिक स्वाभाविक भावना असतील पण त्याच्यावर कसं मात करायचं हे शिकलं पाहिजे असं सहज साधा एक त्यांनी जाता जाता शिकवलं अशा खूप गोष्टी आहेत. मी एखाद्या मीटिंगला सगळे आम्ही वेळेत आलो आणि एकजण प्रमुख कार्यकर्ता आमचा उशिरा आला तर मी मीटिंग घेतो आहे म्हणजे तू उशिरा आला असल्याला दाखवलं आपलं जनरल. तर मग नंतर मीटिंग झाल्यानंतर मदनजी पण त्या बैठकीला होते तर ते म्हणले तू उशिरा आला ना हां ना म्हटलं असं आणि ते कळलं म्हणले तू असं केल्यानंतर पण उशिरा का आला होता म्हणले काय कुठे गेला विचारलं का तू का आला उशिरा तर ते म्हणले की विचार त्याला. मग तो म्हणला की त्याच्या आईची शुगर अचानक डाऊन झाली चक्कर येऊन पडली तिला हॉस्पिटलला त्या डॉक्टरकडे घेऊन गेला केला तिला सोडून मीटिंग महत्त्वाची म्हणून का होईना पण अर्धा पाऊण तास उशिरा तो आला तू तर आलाही नसतास म्हणले. आता ही किती गोष्ट म्हणजे समोरच्याला तुम्ही म्हणजे ते म्हणायचे तो शेवटी माणूस नाही आहे पहिला तो माणूस आहे. पण ही सगळी सहनशीलता ही संवेदनशीलता ही विचारपूर्वक गोष्ट कुठलीही गोष्ट करण्याची वृत्ती समोरच्याचा विचार करावा समोरच्याचं म्हणणं जाणून घ्यावं त्याचा अपमान होणार नाही आणि समाजाला चुकीचा संदेश जाणार नाही या व्यापक विचारातला 1% तरी आत्ताच्या राजकारणात शिल्लक आहे असं वाटतं. खूप आहे आणि काँग्रेसमधल्यांमध्ये पण आहे म्हणजे केवळ भाजपचं नाही मी आता वेगवेगळ्या पक्षाचे नेते बघतो ना म्हणजे असं वाटायचं कारण नाही की सगळेच केवळ स्वार्थासाठी आहेत. आपल्याला त्यांच्या काही गोष्टी कळतात काही गोष्टी कळत नाही असे खूप आहेत त्यातल्या. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे भाजपमध्ये आहेत का तर आहेत पण बाकी पक्षातसुद्धा चांगली माणसं मी अनुभवलेली आहेत मी नुसती पाहिलेली नाही अनुभवलेली आहेत नक्की. प्रश्न त्या वाचाळवीरांना उद्देशून होता की रोज जे कॅमेरासमोर येऊन ज्या पद्धतीचं बोललं जातं आणि तो सगळीकडनं म्हणजे त्याच्यासाठी कुठला पक्ष वर्ज्य आहे असं म्हणण्याची गरज नाही आहे सगळीचकडनं आणि तुमचाही पक्ष त्याला वर्ज्य नाही आहे हे दिसतच नाही आहे सध्या जे ॲटलिस्ट जे नेतृत्व करत आहेत त्यांच्याकडून सुद्धा. नाही म्हणजे मला हे तो मी विरोधी पक्ष नेता होतो किंवा गडकरीचा विरोधी पक्ष नेता होते म्हणजे आम्ही इतके अजितदादा असतील तटकरे साहेब असतील एवढी त्यांच्यावर टीका करायचो आणि लंच ब्रेक झाला की आम्ही एकत्र जेवलेलो आहे म्हणजे चंद्रकांत शिंदेंनी वगैरे पाहिलं आम्ही भांडलो सभागृहात आणि मग केबिनमध्ये एकत्र जेवलो आहोत कारण भांडण मुद्द्यावर आहे व्यक्तीवर नाहीच आहे. म्हणजे गडकरी साहेब तर इतकं आक्रमकपणे सगळ्यांवर जायचे विलासराव आणि सगळ्यांवर पण तितकंच सहजपणे एकत्र बसायचे. मला वाटतं जोपर्यंत आपण मुद्द्यांचं राजकारण करतो आहोत ना तोपर्यंत राजकारण आणि महाराष्ट्राची ती खासियत आहे मला वाटतं मनोहर जोशींच्या कुठल्या 75 किंवा अशा कुठल्या वाढदिवसाला पवार साहेब आले होते आणि ते म्हटले मी पार्लमेंटमधनं आलो आणि तिथे सेंट्रल हॉलमध्ये म्हटलं की मला निघायचं आहे तर समाजवादी पार्टीचा म्हटलं की कुठे चालला ते म्हटलं ते मनोहर जोशींचा वाढदिवस आहे हो तर शिवसेना की आहे ना ते म्हणलं मग काय झालं म्हटलं महाराष्ट्रामध्ये असं काही नाही आहे. उत्तर प्रदेशमध्ये जर सपाचा माणूस बसपाच्या कार्यक्रमात गेला की पार्टीतनं हाकलला समजा त्याला पण महाराष्ट्रात ते एक मॅच्युअर राजकारण आहे ते आता जरा कमी झालं आहे ते असलं पाहिजे ती महाराष्ट्राची विशेषता आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. पण
तुम्ही जे म्हणालात ना की मुद्द्यांचं राजकारण असायला पाहिजे, व्यक्तींचं नाही, पण गेल्या 10 वर्षात किंवा अगदी खूप जवळचं बोलायचं झालं तर गेल्या 4-5 वर्षात हे महाराष्ट्रात ना वाईप आऊट होतं आहे की काय असं वाटायला लागलं. व्यक्तिकेंद्रित राजकारण, एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं हे सहज सोपं झाल्यासारखं वाटायला लागलं. ती व्यक्ती आपल्या बाजूनं आली, ईडीची कारवाई झाली, मग मी गेलो भाजपमध्ये, मी मोकळा झालो, मग दुसऱ्या कुणावर तरी ती कारवाई सुरू होते, मग त्याच्यावरचे ना कुणी आरोप करत ना त्याच्या चौकशीचं पुढे काय झालं ते कळत. तुम्ही जे मुद्द्याचं म्हणताय त्या मुद्द्याचं राजकारण गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात दिसत नाही आहे, आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा कल्प्रिट भाजप असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये अशी परिस्थिती दिसते. भाजपचं कल्प्रिट आहे, रोज सकाळी 9 लगा भाजप प्रेस कॉन्फरन्स करतं. मला वाटतं आता मगाची भाषणं आपण पाहिली, भाषणात थॉट होता का हे असं आहे हे तसं आहे, म्हणजे व्यक्तीवर टीका करून आपल्याला लोकांना आपल्या बाजूला वळवता येईल हे का वाटतं हे मला कळतच नाही. मी हे देणार आहे 1, 2, 3 मी मगाची म्हटलं ना सिम्पथी आहे पण मी हे देऊ शकतो हे कन्व्हिन्स करा लोकं तुमच्यावर येतील, ते केलं पाहिजे. मग शरद पवार साहेबांवर आम्ही सगळी टीका करू पण पवारसाहेब पक्ष फुटल्यावरसुद्धा ज्या पद्धतीने फिरत आहेत त्यात व्यक्तिगत कमी आणि पुन्हा पुढचं राजकारण मांडत आहेत हे सगळ्यांनी शिकलं पाहिजे त्याच्यामध्ये. पुढचं वर्ष निवडणुकांचे अर्थात तुमच्यासाठी महत्त्वाचं, पक्षासाठी महत्त्वाचं, सगळ्या जबाबदाऱ्यांसाठी शुभेच्छा आणि आभार आज कट्ट्यावरती आल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद, खूप दिवसांनी आलो बरं वाटलं. आणि यानंतर माझं कट्ट्यावरती आता वेळ झाली इथेच थांबण्याची. माझं कट्टा प्रेझेंटेड बाय क्विकहिल आणि बढेकर ग्रुप, पॉवर्ड बाय ग्रीन हार्वेस्ट, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदुगका सराफ ज्वेल्स, चितळे फ्लेवर्ड मिल्क, सुधीर मांडके लाईट हाऊस आणि सोनाई पशु आहार. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.